सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर, खरेदीवर 20% डिस्काउंट। आजच शोरूमला भेट द्या, अप्सरा टॉकीज मागे, शाहूपुरी, कोल्हापूर। संपर्क 99-2151-2148। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध शस्त्रांच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त अवैध शस्त्र आणि त्याची तस्करी करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मोहीम चालू आहे आणि त्यामध्येच रवींद्र नाईक राहणार धनगरवाडा तालुका आजरा याच्याकडे अवैध शस्त्र असून तो विशेषतः फॉरेस्टमध्ये वन्य श्वापदं मारण्यासाठी त्याचा वापर करतो अशी माहिती मिळाली होती आणि त्या माहितीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या PSI पवार आणि त्यांच्या टीमने चांगलं वर्कआउट केलं आणि त्यांना त्याच्याकडून एक 12-bore वेपन त्याचबरोबर 4 काडतूसं त्याकडून जप्त करण्यात यश मिळालेलं आहे। जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली की हे वेपन्स त्याच्याकडे कुठून आलं तेव्हा त्यांनी आजऱ्याच्या फारूक मोहम्मद पटेल याचं नाव घेतलं आणि फारूक मोहम्मद पटेल याच्याकडे जेव्हा टीम पोहोचली तेव्हा फारूक मोहम्मद पटेल याच्या बॅगमध्ये एक दुसरं 12-bore वेपन जे आहे ते हस्तगत करण्यात आलं। त्याच्या घराची जेव्हा घरझडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडे अजून एक वेपन आणि मोठ्या प्रमाणात राऊंड म्हणजे सुमारे 36 काडतूसं त्याच्याकडे जप्त करण्यात आलेली आहेत आणि ह्या दोन आरोपींकडे जेव्हा चौकशी केली की त्यांच्या ह्या वेपनचा स्त्रोत काय आहे, सोर्स काय आहे, तेव्हा त्यांनी दोन अजून आरोपींची नावं याच्यामध्ये तपासात निष्पन्न झाली आहेत। ती त्यापैकी एक व्यक्ती जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निलेश परब राहणार तेरसे बांबार्डे इथला असून एक व्यक्ती बेळगावमधली आहे त्याचं नाव आहे बाळू सुतार। तर असे 4 आरोपी आणि 3 शस्त्र आणि राऊंड्स कोल्हापूर पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि त्यांच्याकडे अजून तपास जो आहे तो चालू आहे। त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत का आणि हे वेपन जे त्यांनी त्यांच्याकडे प्राप्त झाले आहेत अशाच प्रकारचे अजून काही वेपन त्यांच्याकडे आहे का याच्याबद्दल आम्ही तपास करत आहोत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅश मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांना प्रलोभन करण्यासाठी वापरली जाऊ शकते त्याचबरोबर वेपन्स नार्कोटिक्स याचा वापर केला जाऊ शकतो। या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी SST म्हणजे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स याच्या माध्यमातून नाकाबंदी केली जाते। त्यामध्ये गगन बावडा हा जो सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर 3:30 सुमारास नीता ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये आज सुमारे 20 लाखाची कॅश एका व्यक्तीकडून जप्त करण्यात आली। ती व्यक्ती जी आहे ती मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातली आहे। कुठलीही कागदपत्र नसल्यामुळे ती कॅश इन्कम टॅक्सच्या हवाली करण्यात आलेली आहे आणि जे SOP आहे इलेक्शन कमिशनची त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करत आहोत। 3 ठिकाणी आपल्याला नाकाबंदीमध्ये कॅश जी आहे ती मिळालेली आहे, चंदगड तालुक्यात, त्याचबरोबर गगनबावडा तालुक्यामध्ये आणि शाहूवाडी तालुक्यामध्ये SST पथकांनी कॅश सीज केलेली आहे। त्याचबरोबर एक फेक करन्सीचं रॅकेट आपल्याकडे भुदरगड तालुक्यामध्ये आपल्याला सापडलं, त्यामध्ये भुदरगड तालुक्यातील 4 आरोपी आणि सुमारे 20 लाखाची फेक करन्सी आपण जप्त केलेली आहे आणि कागल पोलीस स्टेशनमध्ये तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अवैध शस्त्रांची मोहीम शोध मोहीम आपण घेतलेली आहे, त्यामध्ये आत्तापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामध्ये 4 रायफली, जवळपास 55 आसपास जिवंत काडतूसं, त्याचबरोबर तलवारी, जांबिया अशा प्रकारची शस्त्र वेगवेगळ्या ठिकाणातून जप्त करण्यात आली आहेत। गांजा तस्करीवर पण आपण विशेष मोहीम आखतो आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत 7 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि सुमारे 5.5 किलोचा गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे। नाकाबंदीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकमध्ये गुटखाबंदी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुटखा आपल्या महाराष्ट्रात जो येतो बॉर्डरवरून तो जप्त करण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि आत्तापर्यंत सुमारे 57 लाखापेक्षा जास्त गुटखा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। कालच वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका घरी गुटखा बनवण्याचं युनिट आहे त्याच्यावर पण आपण रेड केली आणि त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा आणि सुगंधी मसाला जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत जवळपास 50 लाखाची गोवा लिकर आपण जप्त केलेली आहे आणि त्यामध्ये जे मेन गोवा लिकरचे जे माफिया आहेत त्यांच्यावर पण आपण मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि ती 5 आरोपींना आत्तापर्यंत त्यामध्ये मोकामध्ये गोवा लिकर माफियाला अटक करण्यात आलेली आहे। 7 टोळ्यांवर हद्दपारीच्या कारवाया ज्या आहेत त्या आचारसंहितेच्या काळामध्ये झालेल्या आहेत। इलेक्शनच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा सामान्य मतदाराला त्रास होणार नाही, त्यांना निर्भयपणे मतदान करता येईल यासाठी भयमुक्त वातावरणात निवडणुका कशा पार पाडायच्या यासाठी सर्वच यंत्रणा जी आहे ती काम करत आहे।